सिंगे तू बोलेगा काय काय? अरे ते वहिनी झाले आर्मी भरतीचे. हा शीतल ना बोललो की ते नाही तुझ्या वहिनींना रे. माझी कोण वहिनी? शारदा रे. हे म्हणजे माईला शारदाला मी वहिनी म्हणू? ऐक की बोल की तेवढं तू इच्छा नाहीस. आधी तू बोल मग मी बोलतो. गरम आहे तोवर खाऊन घेवा. हा हे ते खातो निंद्र. हे खातो की आमचं जरा काम आहे तुझ्याकडे. काय? तुला माहितीये काय आता पोरी सुद्धा आर्मी जॉईन करू शकते. वा आणि हे कधीपासून? हे सकाळी सांगितलं सुभेदार साहेबांनी. बरं झालं. माझ्याकडे काय काम होतं? मी काय म्हणतो तू बी आर्मी जॉईन कर. मी मला कसं करता येईल आर्मी जॉईन? का काय झालं एवढं हुशार आहेस की? आणि फिजिकल मध्ये बी बसशील. आणि एक तू इथं काम करते का नाही त्याच्यापेक्षा भारी आहे. आर्मी जॉईन केलेलं फार भारी. नाही तसं नाही. मग कसं आहे? हा मी एक काम करणार होतो. मी तुला विचारणारच नव्हतो. मी डायरेक्ट फॉर्म भरणार होतो पण अजिंक्य म्हटले विचार म्हणून. नाही ते बरोबर आहे पण मला नाही जमणार. का म्हणजे का नाही जमणार तुला? काय अडचण आहे का? नाही म्हणजे मला आवडलं असतं भरती व्हायला. ते म्हणजे कसं आहे कोणाला आवडलं नसतं भरती व्हायला आर्मीत. पण कसं आहे माझ्या घरच्याचनी ते पटणार नाही बघा. पण तू तर म्हणली तुला घरातलं कोणीच नाही म्हणून. म्हणजे तूच म्हणलीस ना तुला आई वडील नाहीत म्हणून. हा घरातले म्हणजे आई वडील नाही आहेत पण इथं मी माझ्या काका काकींकडे राहते. आणि खरं सांगायचं म्हटलं तर मी हे काम करते ते बी पसंत नाही त्यांना. मागे मी बोललो होतो की यांना. तुम्हाला लक्षात नाही वाटत बघा. सांगितलं होतं की आता माझा आई वडील गेल्यानंतर त्यांनीच सांभाळलं बघा. त्यांनीच सगळं बघितलं बघा. आणि म्हणून मला त्यांच्या शब्द बाहेर जाता येत नाही बघा. त्यांना काय प्रॉब्लेम आहे आर्मीत भरती व्हायला? त्यांना मुळात मुलींनी घराबाहेर पडलेलंच आवडत नाही बघा. मी हे काम करायला बी लई कष्ट घेतलेत बघा. त्यांच्या लई माग लागली. आता आमच्या घरची कंडिशन बी लई डाऊन आहे म्हणून त्यांनी परमिशन दिली बघा. आपण एक काम करूया आम्ही दोघं येतो त्यांच्याशी बोलायला आहे ना. हा तुम्ही दोघं नको नको नको. काय झालं? आम्ही येतो की आम्ही दोघं नीट समजावून सांगतो मग बघ ऐकतील ते. नाही त्यांना वाटेल मीच तुम्हाला मुद्दामून बोलून घेतलं. ते माझ्यावर लई चिडतील. मी असं करतो की त्यासनी विचारून सांगतो की तुम्हाला. आणि तुम्हाला ती काय हवं आहे का? नाही नको. बर मी येतो मला काम आहे. सिम्बा सिम्बा रुको 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 रुको. काय झालं? एकदम हिरोच हिरो. माझ्या पिक्चर मध्ये जसं मी हिरो लिहिलाय ना दिसतो तसं दिसताय तुम्ही सिम्बा. तुमचं पिक्चर? मी पिक्चर काढणार आहे ना एक. अरे वा कशावर आहे? आर्मीवर आहे. आर्मीवर? आर्मीवर? येस. सगळं कसं ओरिजिनल आहे. बंदूक रणगाड बॉम्ब गोळ्या डिस्काउंट 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 असं सगळं आहे. काय सांगताय? तुमच्या अजिंक्य मामा आहेत ना त्यांच्या आयुष्यावर काढणार आहे पिक्चर. हो आम्हाला बघायचं पिक्चर. असं कसं बघायला लगेच? अजून पिक्चरचं शूटिंग व्हायचं आहे ना. आम्हाला आर्मीचे पिक्चर खूप आवडतात. अरे वा
मग तुम्ही भी करणार काय काम पिक्चर मध्ये? आम्ही हा आपल्या पिक्चर मधला लहानपणीचा जो हिरो आहे ना तो तुमच्या सारखा एकदम देखणा हुशार पाहिजे. मी काय म्हणतो तुम्हीच करा की आम्ही का काय हरकत आहे? तुम्हाला जमणार ना असं वाटतय का? आम्हाला जमणार नाही असं काहीच नाही. हा काय कॉन्फिडन्स आहे. मग करणार का फिक्स मध्ये काम? करणार म्हणजे 100% करणार. एकदा का फॉर्म भरला परत काढत नाही मी. डायरेक्ट समोरच्या डिपॉझिट जप्त करतो. काय कॉन्फिडन्स आहे तुमचा. वा 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 वा. पण शूटिंग कधी करणार आहात तुम्ही? ते जरा अजून ठरायचं आहे. का काय झालं? अहो प्रोड्युसरच मिळणं झालाय ना. प्रोड्युसर? अहो मी मस्त प्रयत्न करतोय पण लोकांनाच काय पडलेली नाही. आर्मी विषयी प्रेम लागत ना पिक्चर काढायचं म्हणलं की नुसतं बोलून काय होत नसतंय. बघू आता सिंबा प्रयत्न चालू आहे. जर मिळाला प्रोड्युसर तर करायचं पिक्चर, नाहीतर मग राहिला मग तुमचा रोड पण राहिला. बस मग सिंबा मी काय म्हणतो तुमच्या घरचे करतील काय प्रोड्यूस? नाही म्हणजे जरा बजेट जरा जास्त आहे ना. मग आपण थोडं घरातन आणि थोडं कर्ज काढून असं करू केलं तर? कर्ज कशाला? आमच्या आजोबांना सांगितलं तर ते अख्खे फिल्मच प्रोड्यूस करतील. अरे वा काय सांगतय खरंच करतील का? नाही आम्ही सांगितलं आणि त्यांना केलं नाही असं कधीच नाही झालं. अरे वा सिंबा मग मी कामाला लागतो आजपासून. आपण त्यांना भेटून डनच करून टाकू. ओके नो प्रॉब्लेम तसं करू. हा तसं करू. बाय 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 बाय. एमिनेशन कहाँ रखते इसकी जानकारी हमने निकालने बोला था, उसका क्या हुआ? नहीं पता कर सकी. हमें उसकी जरूरत है, उसके बिना हमारा प्लान फ्लॉप है. सुनो मैंने आपको पहले ही बता दिया था, अब हालात पहले जैसे नहीं रहे. सिक्योरिटी भी इतनी टाइट है. और वो अजिंक्य, अजिंक्य नाम का फौजी? अरे कौन है अजिंक्य? वही जिसने हमें बात करते हुए देखा था और मैंने उसको बताया था कि वो मेरा भाई है और मुझे मिलने आया था. वो बहुत होशियार है, उसको शक हुआ है. तुम पर? अरे मुझ पर नहीं, हमने जो वर्दियां चुरा ली है उसको लेकर. लेकिन हमने तुम्हें बताया था ना कि ये बात किसी को पता नहीं चलनी चाहिए. इतनी आसान बात नहीं है, दो दो वर्दियां गायब हुई है, शक तो होगा ही ना. मैं आखिरी बार बता रही हूँ, उनको हमारा प्लान समझने से पहले हमें हमारा काम पूरा करना पड़ेगा. ये हम डिसाइड नहीं कर सकते. आका जब बताएंगे तभी काम करना है. तब तक तुम शांत रहो और जो कुछ भी हो रहा है वो हमें बताते रहो. ठीक है. आगे से हम यहाँ नहीं मिलेंगे. हमें निकलना चाहिए, हम यहाँ ज्यादा देर रुक नहीं सकते. चलो ऐसे काय होते बरं वाटत नाही का? खोकताय? काय नाही जरा घसा थोडा खवखवतोय आणि थोडं डोकं धरलंय. अहो मग इथं कशाला बसलाय? आत जाऊन आराम करा बरं, पडा थोडा वेळ. अहो आतमध्येच पडले होते, कंटाळा आला म्हणून बाहेर आले. तुम्ही ना जरा दूध हळद घ्या म्हणजे बरं वाटतं. आईस हे घ्या हळद दूध. तुम्ही आता हळद दूध पिऊन घ्या आणि मग तुमच्यासाठी आम्ही जेवणात मस्त पैकी गरम गरम वरण भात करतो. आणि रात्री झोपायच्या आधी तुमच्या पायांना काशाच्या वाटीने तेल बी चोळून देतो म्हणजे तुम्हाला एकदम बरं वाटेल. दूध पिऊन खरंच बरं वाटलं का? अर्थ बरं कोण आहे? अरे बापरे
कोण आहे बरं? का अवघड आहे बाबा ओळखायचं. एक असा माणूस आहे ज्याला तुमचा शिरा खूप आवडतो. हा आता आम्हाला कळलं कोण आहे ती. कोण? संग्राम सिंह जगताप. या मामी तुम्हाला गोष्ट सांगू. गोष्ट बाई सांगा की कुणाची गोष्ट आहे? सिंबांची. अग बाई सिंबांची आहे बाई, मग तर ऐकायलाच पाहिजे. सांगा आम्हाला एकटीला सांगणार का सगळ्यांना सांगणार आहे? एकटीला. बर सांगा. तर झालं काय, सिंबांच्या रानात आंब्याची चोरी होत होती आणि कोण चोरतय कोणालाच कळत नव्हतं. टॅलेंट राव मला सांगा, कोल्हा कधी लबाडे सोडत का? हे वाघ कधी गवत खाईल का? काय बोलताय भैया? नाक कधी बिनविषारी असेल का? नथिंग. पण भैया तुम्ही हे सगळं मला का विचारताय? बिकॉज लुक एट दॅट, ही चेडी भामटी एवढी सरळ कशी काय वागायला लागली? करेक्ट आहे भैया, पॉइंट आहे तुमचा. होई लई मोठी काहीतरी भानगड आहे. असू दे, काय पण भानगड, म्हणून तर लक्ष ठेवून आहे तिच्यावर. लक्ष ठेवलंच पाहिजे भैया. आणि तुम्हाला मी मागच म्हणत होतो, ती लई आतल्या गाठीची. अरे असू दे आतल्या गाठीची, चान्स मिळाला का नाही? तिला मी घराच्या बाहेर हाकल तू का नाही बघ. हा पण कशावर ती बी चान्स शोधत नसेल. म्हणजे तिच्या बी डोक्यात काहीतरी शिस्त आहे म्हणकी. शिस्त आहे? तिच्या डोक्यात तर लई मोठा प्लॅन चालू असेल. पण आपण तो प्लॅन शोधून काढला पाहिजे. मग करा, शोधा काय चाललंय ती. तिच्या प्रत्येक गोष्टीवरती हालचालीवरती बारीक लक्ष ठेवा. डू इट फास्ट. येस डन. चेडी तुझ्या डोक्यात काय का असना, पण ह्यो भैया कायम दोन चाली पुढे असतो हे इसरू नको. काय ग शिकले, कधीतरी वाटवाकडी करून इकडे जा की. अगं काके काम असतात तर असली कसली काम ग. ते जेडीच्या घरी जायला वेळ आहे तुला आणि स्वतःच्या घरी तोंड दाखवायला वेळ नाही. नाहीतर काय, आता आले का नाही? आले म्हणजे आम्ही फोन केला तवा आलीस. काय माहित तुला आमची आठवण येत होत का नाही? काय ग असं काय म्हणतेस? मग काय म्हटलं पाहिजे? अगं यायचं राहू दे, निदान फोन तर करत जा की. भयानो अगं किती बोलताय तिला, आता बोललंच पाहिजे ना. वय बाई आता काय, ताई साहेबांचा लळा लागलाय ना तिला. आम्हाला तर काय विसरूनच गेली असेल. काय ग सुमन? होय काके आता लई होत आहे बर का. बर त्या जयश्रीच आहे ना सगळं व्यवस्थित आहे की बरं आता? नक्की का? मला तर बाई वाटत नाही त्या ताई साहेबांचं आणि जेडीचं पटल म्हणून. नाही का, चांगलं चाललंय की त्यांचं. आता तर जयश्री एकदम चांगल्यापणे घर बी सांभाळतात. अगं काय सांगतीस, पण त्यांच्या पण काय तर कुरबुरी चालू होत्या ना ग. नाही कुणीही सांगितलं तुम्हाला? अगं शितले 550 उंबरट्याचं गाव आहे आपलं, सगळ्यांना सगळ्या खबरी बरोबर असतात. नाही ग पण खरंच असं काय नाही. आणि सुरुवातीला तेवढं तर होतच की. आणि लोकांचं काय तवा, उगाच एवढंच तेवढं करून सांगतात. आता एकदम व्यवस्थित चाललंय त्यांचं. जयश्री त्यांच्या नवीन घरात एकदम चांगल्या रुळल्यात बी. मग बरं झालं बाई. बाई त्यांचं सगळं नीट होईल. पण शितले तू तुझी काळजी घेतेस ना ग, उगाच धावपळ करू नको बाई. अग नाही ग. नीलम काकी तू येतेस का नाही माझ्या बर दवाखान्यात? हाय का आता, मीच फोन करून आठवण करून दिली आणि मलाच विचारते येणार काय म्हणून. बघ तर बर, चल निघूयात. अक्का येतो आम्ही जाऊन. बर शितले दवाखान्यात इकडे बर का, नाही तिकडे तिकडे जाशील. मी बरी जाऊ देईन तिला.
रीतीप्रमाणे पोरगी हिथंच राहिली असती तर बरं झालं असतं बाई. नजरेसमोर तर राहिली असती. बर हे बघ आता मी निघते, आल्यावर बोलू. हा चला. हा हॅलो, बोला की. हॅलो, कुठेस तू? तुमच्या सासरी. कुठे? किती सासरवाड्या आहेत तुम्हाला? हा माझ्या घरी आलंय. असं बोल की कळलास. बर बोला काय म्हणताय? अगं तुला हे सांगायला फोन केला होता की पुढच्या शनिवार रविवार मला यायला जमणार नाही. काय का? ती आर्मी अधिकाऱ्यांची बैठक आहे, त्यामुळे सुट्टी नाही मिळणार. त्याचं सगळं नियोजन आम्हाला करायचं. पण तुम्ही तर म्हणला होता दर शनिवार रविवार येणार म्हणून. हो म्हणलं होतो, आणि बैठकीच निघाल हे मला कुठं माहित होत. बर राहू द्या. शिदले नाराज नको. अगं पुढच्या आठवड्यात येणारच आहे की मी. या बर मला सांग तू घरी कधी गेलीस? म्हणजे आता तिकडेच आणलायस का? अहो नाही हो, आता चालले दवाखान्यात चालले चेकअप साठी. एकटीच? नाही मी आणि नीलम काकी चाललोय. बर तिकडे जाणार आहेस ना, तर मुली कोण भेटल्या तर त्यांना आर्मीच्या भरतीचं सांग. हा तर सांगते की तुम्ही आधी त्या शारदाला भरती करा की. तिथले मी विचारलं नाही असं वाटतंय का तुला? ती म्हणते घरातले पाठवणार नाही. आधी लग्न कर, नवऱ्याला विचारून काय करायचं ते कर असं म्हणते. मग काय करू? मग घाला त्या केकेची मागणी आणि लावून द्या लग्न, मग तर प्रश्नच सुटला ना. केकेची मागणी मी घालू? मग आता आणि काय राहिले, घाला की लग्न बी लावून द्या आता. एवढं काय झालं तुला चिडायला? मला ना काय विचारू, ठेवा आता मला दवाखान्यात जायचं. हॅलो चल ग काकी. येते शिस्तीत जावा. शीतली म्हणते तस की एकेला शारदाचं विचारलं पाहिजे, म्हणजे तिच्या मनात काय चाललंय ना हे आपल्याला कळेल. हा शीतल इकडे या की. जयश्री काय काय झालं? मला जरा महत्वाचं बोलायचं होतं तुमच्या संग. मग चला की घरात. नाही 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 घरात नको, आपण इथं बाहेरच बोलूया. हे बघा तुम्ही कोणाला सांगणार नसताल तर मी तुम्हाला बोलते. हाय का आता जयश्री, असं आपल्यातलं बोलणं याच्या अगोदर कधी मी कोणाला बोलले का? अहो नाही तसं नाही, पण हे जरा नाजूक आहे ना. तुम्ही पण गुड न्यूज? अहो नाही 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 तसं काय बी नाही. इथं माझा नवरा माझ्या संग नीट वागत बी नाही, आणि तुम्ही प्रेग्नेंट व्हायच्या गोष्टी कुठं करताय? का हो काय झालं? हो हे आई साहेबांना लई त्रास देतात, त्यांना वाटतं तसं बोलतात. आणि अंगावर धावून बी जातात मारायला. पण ते तर आई साहेबांना घाबरतात ना. ते तर गावाला दाखवण्यापुरतं, बाकी आईच त्यांना घाबरून असतात. मला लई वाईट वाटत बघ आईंच, त्यांना काही करता बी येणं झालंय आणि बोलता बी येणं झालंय. आता मी एवढं सगळं सांभाळून घ्यायला बघतीये, त्यांनी बी थोडं बदलायला पाहिजे का नाही? आता काय करू कसं करू काय बी कळणं झालंय मला. हे सगळं तर लईच अवघड होऊन बसलंय. मला सांगा ताई साहेबांना माहित आहे का हे? नाही त्यांना अजून काय बी माहित नाही. पण मला तर असं वाटतंय की त्यांच्या कानावर हे सगळं पडलं पाहिजे, म्हणूनच तर मी तुमच्या संग बोलायला आले. म्हणजे तुम्ही जर ताई साहेबांसंग बोललात तर. मी कसं बोलणार? परत आणि ते तुम्हालाच बरडणार घरातल्या गोष्टी बाहेर कशाला सांगताय म्हणून. ग बाई ती बी आहेच की, आता काय करू मी? जयश्री मला तर असं वाटतंय जे काय खरं खरं आहे ते सगळं तुम्ही ताई साहेबांना सांगून टाका. अहो मी सांगायला सांगेन की, पण त्यांचा माझ्यावर विश्वास बसणार आहे का? का नाही बसणार, उलट त्या भैया साहेबांना आपल्या दोघींपेक्षा चांगलं ओळखतात, त्यांना भैयांचा स्वभाव चांगलाच माहिती. पण नक्की का? नक्की. त्या सोडून दुसरं कोण आहे जे आपली मदत करू शकत? आणि असं कोण आहे ज्यांचं भैया ऐकतात? ती बी आहेच म्हणा. हे बघा घाबरायचं काय बी कारण नाही, तुम्ही त्यांना सगळं नीट सांगून टाका, त्या मग सगळं नीट सांभाळतील. बघा वय
तसंच करते आता मी. थँक्यू बरं का शीतल, येते मी.